मला 96.17% पडले. खुश तर खूप आहे, पण एक गोष्ट आहे की आता सी ए फाउंडेशनची परीक्षा आहे, सो आता घरी जाऊन परत अभ्यासाला लागायचं आहे. तर हा आनंद तर ऑब्व्हियसली आहे, बट दिस इज जस्ट अ माइल स्टोन अँड नॉट लाईफ इट सेल्फ. ह्याच्यापुढे खूप सगळे चॅलेंजेस आहेत, खूप सगळे बॅटल्स आहेत जे मला नीट तोंड द्यायचं आहे, अँड आय हॅव टू बी प्रिपेअर्ड. तर मेसेज ॲज सच काही नाही आहे, पण तरी मी सांगेन की बी सॅटिस्फाईड, बी हॅपी इन वॉट यू हॅव गॉट, बिकॉज हा फक्त पार्ट आहे लाईफचा, लाईफ नाही. जरी कोणाला खूप छान टक्के नसतील पडले तरी निराश व्हायचं कारण नाही आहे. वी हॅव टू बी हॅपी अँड वी हॅव टू बी सॅटिस्फाईड विथ वॉट वी हॅव अँड गेअर अप फॉर द नेक्स्ट बॅटल. आणि मला 86.17 पडलेत, आणि मला असं वाटतं की मला मी जेवढा अभ्यास केला ना तेवढेच मला मार्क्स पडले, जे मला माझ्या आईबाबांनी किंवा माझ्या शिक्षकांनी, इथल्या BMCCच्या शिक्षकांनी खूप सपोर्ट केला. आम्हाला असं वाटत होतं की बोर्डाचे पेपर कसे असतात, अवघड असतात, कसं लिहायचं, काय मार्क्स कसे देतील ते वगैरे. मग नंतर आम्ही बऱ्याच सिनियर्सकडून वगैरे मोटिवेशन घेतलं त्याचं, आणि मग नंतर आम्ही तशा पद्धतीने अभ्यास चालू केला. जसे पेपर जवळ येतील तसं टेन्शन खूप वाढत होतं, पण जेव्हा आम्ही पेपरला चालू तेव्हा थोडंसं असं नॉर्मली टेन्शन कमी व्हायला लागलं, आणि मग आम्ही पेपर चांगले देऊन अभ्यास करून चांगला. यावर्षी मुलींनीच बाजी मारली, मुलं कुठं कमी पडतात बरं. मुलांचं ऍक्च्युली आम्हाला नाही माहिती, पण असं म्हणतात की प्रत्येक परीक्षेत मुलीच बाजी मारतात, कारण मुलींचं कसं असतं, मुली अशा कन्सिस्टंटली अभ्यास करतात. मला 85% मिळाले. कसा जल्लोष असणार? आता जल्लोष म्हणजे काय, म्हणजे पहिलीच बोर्डाची परीक्षा होती, आता ती 10वीची परीक्षा झाली तर ती 10वीची परीक्षा मी मानतच नाही, कारण काय 10वी आमची झालीच नाही. काय रे 10वी काय झालीच नाही आमची, कारण आम्हाला परीक्षा नाही घेतली ना, आमचं काही शिकवलं गेलं नाही नीट, त्यामुळे हीच पहिलीच बोर्डाची परीक्षा होती. आता जल्लोष म्हणजे भरपूर नाही, यंदा कोरोनाने आम्हाला म्हणजे अक्षरशः काही जास्त त्रास नाही दिला, नाही दिला. म्हणजे आम्ही खूप असे फॉर्च्युनेट आहोत की आम्हाला चांगल्या स्थितीत आम्हाला 12वी देता आली. मला 93.67% पडले, आणि मला खूप आनंद आहे की मला एवढे मार्क पडले. सॅटिस्फॅक्शन पण भरपूर आहे, आणि एक्सपेक्टेशन पेक्षा थोडेसे जास्त पडले. दडपण आहे का पुढे काय करायचं, करिअर निवडी वगैरे? नाही तसं काही नाहीये, मी ऍक्च्युली CA करायचं असं ठरवलेलंच आहे, आणि त्याच्यामुळेच मग BMCCला प्रेफरन्स दिला होता, आणि तिथल्या टीचर्सनी पण खूप सपोर्ट करून प्रूव्ह करून दाखवलं की हे पण म्हणजे काहीतरी करू शकतात आयुष्यात आणि चांगले मार्क पाडू शकतात. ते त्याच्यावर आता मी काहीच बोलू ना, म्हणजे हा आता आहेत मुली तर आहेत मुली हुशार, त्या आता मी आता काय बोलू. मुलांना काय सल्ला देशील? नाही, मुलं पण करतात, मुलं पण खूप हुशार आहेत मुलं, पण त्यांचं कंटिन्युटी नसते तशी अभ्यासामध्ये. त्यांना बाकीचं क्रिकेट असतं, बाकीचे IPL वगैरे असतं, ते बाकीचं खूप असतं ना अभ्यासापेक्षा. मग त्यांनी ते सोडून अभ्यासाला थोडा प्रेफरन्स दिला ना तरी खूप चांगलं होईल मग.